राम राम मंडळी, स्वागत आहे तुमच्या परत एकदा माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये। आज आपण चाललो आहोत रायनॉक्सचं जॅकेट घ्यायला। तर रायनॉक्सचं जॅकेट जे नवीन लॉन्च झालं आहे एअर जी टी 4, ते आपण घ्यायला चाललो आहोत। सध्या जे लोकल अथोराइज डीलर आहे त्यांच्याकडे ते अवेबिलिटी नाही आहे, कारण का 2 दिवसच झालं फक्त लॉन्च होऊन। आय थिंक यूट्यूबवरती पण नवीन म्हणजे सगळ्यात पहिला व्हिडिओ माझाच असेल जॅकेटवरती, आय थिंक सो, मला माहिती नाही कोणी अपलोड केला नाही केला आहे। तर रायनॉक्सचे जे ठाण्याचा शोरूम आहे नऊपाड्याचा, तिथे आपण चाललो आहोत। तिथेच फक्त हे जॅकेट अवेलेबल आहे, अजूनपर्यंत तर कुठे अवेलेबल नाही। होती 18-1, तर तिथे आपण आता चाललो आहोत रायनॉक्सचं जॅकेट घ्यायला। आपण मॉडेल घेतो आहे एअर जी टी 4। एअर जी टी 4 आपल्याला काय काय बेनिफिट आहे, काय काय त्याचं प्राइसिंग वगैरे काय, आपण तिथे नऊपाड्याच्या शोरूमलाच जाऊन आपण सांगू। आत्ता आपण आहोत गायमुखच्या इथे। गायमुखला मस्तपैकी व्ह्यू आहे, व्ह्यू बघा। हा व्हिडिओ शूट करतो आहे मी 4 दिवस आधी, जोपर्यंत तुम्ही बघताय तोपर्यंत आपलं 26 जानेवारी आहे आज। तर सर्वांना माझ्याकडून प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। बघूया आपण तिकडे, आपल्याला त्या दिवशी जो रोहन म्हणून फ्रेंड होता गोप्रोच्या व्हिडिओमध्ये, तोच आपल्याला परत एकदा ठाण्याच्या शोरूमच्या इथे भेटतो आहे। त्याच्याकडे आहे एअर जी टी 3 मॉडेल, आपण परचेस आता जो करतो आहे लेटेस्ट मॉडेल एअर जी टी 4। तर बघूया दोघांमध्ये काय डिफरन्स आहे वगैरे, आणि आपण जाऊया आता शोरूम। मी पोचलो आहे रायनॉक्सच्या स्टोरमध्ये। पार्टी आपलं जॅकेट आणि पॅन्ट रेडी आहे, कुठलं चूज केलं आहे काय आपण नंतर बघू। आता आपण नवीन मॉडेल एअर जी टी 4 बघूया। तर मला जरा हे महेश भाऊ आहेत, आपल्याला सांगतील एअर जी टी 4 नवीन मॉडेलबद्दल। आपल्याकडं एअर जी टी 4 कालच लॉन्च झालं आहे, त्याच्यामध्ये 4 कलर येतात, ग्रीन आहे, रेड कलर, ऑरेंज कलर आणि ब्लॅक कलर। याच्यामध्ये प्राईस तुम्हाला जी आहे एअर जी टी 4 6950 ऑलमोस्ट 7000 पर्यंत जाते। 6950 मध्ये तुम्हाला पॉवर ट्रॅक्टर, चेस्ट प्रोटेक्शन लेवल 2 चे येतात, शोल्डर, एल्बो आणि बॅक हे जे सेफटेक 4 येतात, लेवल 2 येतात। आणि याच्यामध्ये आणि एअर जी टी 3 मध्ये काय डिफरन्स आहे? एअर जी टी मध्ये पहिला जो एअर जी टी 3 होता त्याच्यामध्ये चेस्ट प्रोटेक्शन नव्हतं, ओके, जो की कंपार्टमेंट फक्त दिले होते। आता ऍडिशनल तुम्हाला काय आलंय की चेस्ट प्रोटेक्शन लेवल 2 आलाय पॉवर ट्रॅक्टरचा, ओके, तो तुम्हाला ती कॉस्टिंग वाढली त्याच्यामुळे। आणि ऍडिशनल जो एक आहे तुम्हाला इकडे शोल्डरला एक लोगो दिलाय, तो तुम्हाला नाईटला एक इकडे बघा हा दिलाय, हा जो आहे नाईटला ग्लो होतो, ओके, जो की रिफ्लेक्टर टाईप होतो, तुम्हाला फक्त वेलक्रो चिपकायचा जो की नाईटला येईल। आणि कम्प्लीट मेश मध्ये दिलाय, फ्रंट बॅक मेश आहे, साईडला 2 पॉकेट्स येतील, चेस्टला 1 पॉकेट्स येईल, आणि सगळे आर्मर हे तुमचे रिमूव्हल आहेत। वॉश करताना तुम्हाला आर्मर काढायचे मगच ते बकेट वॉश करायचे। भरपूर जणांचे क्वेश्चन हे असतात का आपण वॉशिंग मशीन मध्ये वॉश करू शकतो का? कसं वॉशिंग मध्ये करू शकता, पण काय होतं की मोस्टली हा सगळा जो नेट जो आहे, एखाद्या नेट किंवा झिपरला प्रॉब्लेम येतात की मशीनचा काही प्रॉब्लेम झाला तर त्याच्यामध्ये अटकण्याचे चान्सेस खूप सारे येतात, म्हणून ते बकेट वॉश मध्ये तुम्हाला याच्यावरती फक्त डाग वगैरे काय बसणार नाही। नेट मध्ये धूळ वगैरे असेल तर फक्त बकेट वॉश मध्ये डीप केलं, डिटर्जंट मध्ये सॉफ्ट वाला डिटर्जंट तुमचा असेल त्याच्यामध्ये डीप केलं तर धूळ वगैरे निघून जाईल। आणि याच्यावरती ब्रश आपण युज करू शकतो, ब्रश युज करू शकता, जो की हा मटेरियल जो आहे पॉलिस्टर मटेरियल मध्ये रिफ्लेक्टरला तुम्हाला ब्रश लावायचं नाही आहे, ओके, जो की सॉफ्टने तुम्हाला जो आहे फडक्याने पासून पुसून घ्यायचं आहे, टोर्नेडो घेतोय 5XL मध्ये। आणि पॅन्ट पण आपण ही सिलेक्ट केली आहे, हा टोर्नेडो आपण एक सिलेक्ट केलाय व्हाईट कलर मध्ये जॅकेट, व्हाईट किंवा आपण ग्रे ब्ल्यू मध्ये जाऊ। आणि ही पॅन्ट आपण सिलेक्ट केली आहे एअरटॅगचा। कुठला मॉडेल आहे? एअरटॅग, एअरटॅग, ओके, भेटू आपण नवीन एका व्हिडिओमध्ये। तर त्या दिवशी आयफोनची पूर्ण बॅटरी डेट झाली होती, मी चार्जिंगमध्ये एवढा लक्ष नाही दिला। तर एअर जी टी 4 जे आपल्याला महेश भाऊंनी सांगितलं रायनॉक्स स्टोर ठाण्यावाल्यांनी, तर ते डिटेलमध्ये आपण सर्व कवरअप केलं आहे। मी बेसिकली मी टोर्नेडो प्रो 4 जॅकेट घेतलं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला शोल्डर आणि एल्बो प्रोटेक्शन लेवल 2 नॉक्सचे भेटतात, बॅकला सेफटेकचे प्रोटेक्शन लेवल 2 आहे सेफटेक कंपनीतून, आणि चेस्टला जे प्रोटेक्शन आहे ते पॉवरटेकचं आहे लेवल 2। टी 4 आपल्याला जे प्रोटेक्शन भेटतात ते सेफटेकचे भेटतात सर्व, बॅक, शोल्डर, एल्बो, आणि जे चेस्ट प्रोटेक्शन आहेत ते पॉवरटेकरचे लेवल 2 भेटतात। आणि बेसिकली एअर जी टी 4 जे मटेरियल आहे
ते थोडं आपल्याला कमरेने येत नव्हतं, ॲडजस्ट होत नव्हती साईज. तर आपण टॉर्नॅडो प्रोमध्ये गेलो. टॉर्नॅडो प्रोमध्ये जे हाय एंड व्हेरियंट आहेत रायनॉक्सचे, त्याचे फीचर्स पण आहेत आणि जे बेसिक फीचर्स आहेत ते तर त्याच्यात आहेत. तर एकदम हाय एंड व्हेरियंट जाण्यापेक्षा किंवा एंट्री लेवल एअर जी टी 4 जाण्यापेक्षा मी नंतर विचार केला की टॉर्नॅडो प्रो 4 आपण जॅकेट घेऊया. रायनॉक्स स्टोअरचा जो ठाण्याचा आपला एक्सपिरियन्स होता तो एक नंबर होता. लोकल स्टोअरपेक्षा म्हणजे जे ट्रीटमेंट आपल्याला तिथे डायरेक्ट रायनॉक्समध्ये भेटते ती एकदम फर्स्ट. शूट करायला मला काही जास्त भेटलं नाही, पण त्यांचं जे गायडन्स होतं, मी सध्या माझ्या लाईफमध्ये फर्स्ट टाईम मी जॅकेट बाय करतो आहे. जसं की मी सांगितलं, 6 वर्षाआधी 5 वर्षाआधी मी विचार केला होता की प्रॉपर जॅकेट असेल, पॅन्ट असेल, रायडिंग गिअर्स असतील, ते वेअर करून आपण एक ॲक्शन कॅमेरा वगैरे, ते 5 वर्षाआधीचं स्वप्न मी आत्ता पूर्ण करतो आहे. तर तुम्ही जर लाईफमध्ये फर्स्ट टाईम जॅकेट बाय करत असाल, तुम्हाला काही आयडिया नसेल, माझ्यासारखे तुम्ही जर बिगनर असाल, तर मी रेकमेंड करेन तुम्ही लोकल स्टोअरपेक्षा शॉपमध्ये विजिट करा, रायनॉक्सच्या ऑफिशियल. तिथे तुम्हाला बेसिक गोष्टी ज्या आहेत ते सर्व तुम्हाला तिथे सांगितल्या जातील प्रॉपर, की तुम्हाला कुठल्या जॅकेटमध्ये जावं लागेल, कुठल्या म्हणजे तुम्ही घ्या, कुठलं तुमच्यासाठी बेस्ट असेल फिटिंग साईज वगैरे. ट्रायल रूम तिकडे आहे तर तुम्हाला सर्व गोष्टी ट्राय करायला पण भेटतील, आणि अवेलेबिलिटी साईजच्या बाबतीत तिथे सर्व गोष्टी तुम्हाला अवेलेबल होऊन जातील. म्हणजे मी तर बिगनर आहे, मला एवढं काही त्याच्यातलं नॉलेज नाही आहे, पण त्यांनी जे मला गाईड केलं आहे बेस्ट असेल. रेकमेंडेशन माझं हे असेल की तुम्ही रायनॉक्सच्या स्टोअरवरतीच विजिट करा ठाण्याच्या. तर आता ते तुम्ही शॉर्ट बघा, आपण एक्झॅक्टली कुठलं जॅकेट घेतलं आणि पॅन्ट कुठली घेतली आणि ग्लव्स कुठले घेतले. तुम्ही स्लो मोशनमध्ये शॉर्ट बघितले ते या जॅकेटचे होते. आपण हे जॅकेट बाय केलं आहे टॉर्नॅडोचं प्रो 4. ह्याच्यामध्ये बेस्ट बेनिफिट मला हे वाटतं, ह्याची जी झीप आहे वरून तर आहेच, रिलॅक्सेशनसाठी खालूनही येऊ पडते अशा प्रकारे, हे मला बेस्ट बेनिफिट वाटला. ही पॅन्ट आपण बाय केली आहे एअरटॅगची, आणि ग्लव्ज जे मी बोललो मग अशी अर्बन एक्स, हे ग्लव्ज आहेत रायनॉक्सचे. व्हिडिओ तर आपण इथेच एंड करूया. थँक्यू फॉर द मेकिंग ऑफ द पार्ट ऑफ द आयसीसी. नेक्स्ट व्हिडिओ, टेक केअर, बाय बाय, राम राम.